माझ्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिली. आणि लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या लाईनमध्ये तोच उमटला. आणि तेव्हा अशोकराज चव्हाणाला मी सांगितलं की माझ्याबद्दल स्टेटमेंट देणारे लावणीच्या कार्यक्रमाला पहिल्या लाईनमध्ये. असे मंडळी असतात, त्याच्यावर दुर्लक्ष करून यात्रेमध्ये जे जे लागते ते ते करायची थोडक्यात परवानगी द्या असं एवढंच मला सांगायचं. बाकी सगळ्या फळामध्ये न जाता बघा, कारण भाजीपाला उत्पादक हा किनवटच्या टोकापासून इथे येतो. आणि केवळ बक्षीस एक लक्षात ठेवा की इथं येणारा पशुपालक असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बक्षिसासाठी कोणी इथे येत नाही. खंडेरायाच्या दरबारामध्ये आपला सन्मान झाला पाहिजे ही त्यांची मुळातली भूमिका आहे आणि त्यासाठी ते आवर्जून येतात. त्यामुळं आपल्याला काही बक्षिसाची रक्कम वाढवता आली तर निश्चितपणानं ती केली पाहिजे. वीर नागोजी नाईकांच्या समाधीच्या तिथं रंगरंगोटी करण्याच्या संदर्भातली सूचना आली. बांधकाम खात्याला सूचना आली की या छोट्या मोठ्या गोष्टीच्या तक्रारी येतात. आपण एकीकडे एक बघतो की एवढं चांगलं चाललं आहे आणि एका छोट्या गोष्टीमुळं कुठेतरी नवीन विषय निर्माण व्हावा त्याच्यासाठी तुमचं काम 2 दिवसामध्ये सुरू झालं पाहिजे. यात्रेच्या पूर्वी ती रंगरंगोटी पूर्ण झाली पाहिजे. पार्किंगच्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये माझी विनंती राहणार आहे आपल्या लोकलच्या लोकांना. एसटी महामंडळाचे अधिकारी सातत्यानं आग्रह करत असतात की ज्या ठिकाणी बस स्टँड आहे त्यांची बस पण मध्ये जाऊ देत नाहीत लोक. पण यांना ऍटो चालवणारे आपले, टॅक्सी चालवणारे आपले, बसमध्ये बसणारे आपले, बस चालवणारे आपले, त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठंतरी एकोपा असला पाहिजे. तुम्ही थोडंसं अंतर आहोत त्याची व्यवस्था जर झाली तर त्याच्यातून अडचण कोणालाही निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काम केलं. कला संस्थेच्या संदर्भामध्ये मला काही मध्ये कलाकार भेटले, मी सरपंचांनाही बोलून घेतलं आणि सरपंच जागेच्या संदर्भामध्ये ज्यांची कोणाची जागा आहे त्या शेतकऱ्याला माझी विनंती राहणार, ही यात्रा आपली आहे, यात्रेचं वैभव आपलं आहे, त्यांना परवडेल असं. कारण एखादा जर मोठा तंबू एखादा यात्रेत आला नाही तर त्याच्याशी संबंधित दुसरा पण तंबू येईल. आणि मग यात्रेमध्ये आता मला वाटते व्हिडिओनं सांगितलं की अपेक्षित 10 तंबू आहेत, 10 चे 12 कसे होतील हे बघितलं पाहिजे. पण 10 चे 8 झाले तर मग यात्रेमध्ये काही मजा राहणार. त्याच्यामुळं थोडं घर सोसावं लागणार आहे. वैयक्तिक कोणाची जमीन आहे त्यांनी देखील त्याच पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे अशी माझी विनंती आहे. स्वच्छालयाचा विषय खरं तर मी आमदार असताना या ठिकाणी 3 स्वच्छालय बांधले गेले आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा करुणावल मॅडमने निर्णय घेतला की 5 स्वच्छालय बांधायचे. त्यामध्ये पोलीस चौकीला पण स्वच्छालयाची गरज आहे, कारण महिला कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पोलीस चौकी जरी आपण बांधली तर मधल्या काळामध्ये मी पोलीस चौकीला गेलो होतो, त्यांना एक सूचना केली होती की वर एक सूट काढायचा आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, पण ते आमच्याकडून नजर चुकीने राहून गेलं. तर माझी जिल्हाधिकारी महोदयांना या निमित्ताने विनंती राहणार आहे की माझ्याकडून किंवा खासदार श्रंगारे साहेबांकडून एखादं पत्र घेऊन आपल्याला DPDC मध्ये त्याच्यासाठी काही 25 लाखाची तरतूद जर करता आली तर एक सूट जर काढला तर त्यानिमित्तानं अधिकारी देखील हेडक्वार्टरला थांबतील आणि त्या संदर्भातली कारवाई करता येईल. म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आपण जिल्हा नियोजन विकास मंडळामधनं एक सूट बांधण्याच्यासाठी कशा पद्धतीची तरतूद करता येते ती करणं भाग आहे. ही जी जमीन आहे आता इथं जी माहिती दिली तर इथं चुकलं आहे. त्यामध्ये माहिती देताना आपण उल्लेख जो पहिला पान आहे, तुमच्याकडे कोणाकडे आढाव्याचं पहिलं पान असेल तर बघा यात्रेच्या संदर्भातली माहिती आणि ती तिथली जी जमीन आहे ती पूर्ण जमीन ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव हे ठिकाण असं आहे की 7/12 जिल्हा परिषदेचं नाव आणि कार्यकारी अभियंता दक्षिण यांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या अंडरमध्ये
याचं कार्यक्षेत्र आहे जिल्हा परिषदेचं. पूर्वी जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेला सभापती होतो तेव्हा जमिनीचा लिलाव करायचा आणि जमिनीच्या लिलावातून येणारी रक्कम यात्रेच्या विकासासाठी वापरायची. तिथं पूर्वी दारूचं दुकान होतं, दारू दुकानदाराकडून आम्ही पैसे द्यायचे आणि यात्रेच्या अधिकृत अकाउंटमध्ये आम्ही ते भरत होतो, पण दारू बंद करत नव्हतो. कारण माझ्यासारख्या जबाबदार पदाधिकाऱ्याने दारूचा विषय बोलला की बरेच महाभाग आहेत खासदारांनी असं बोलावं का, आणि जे बोलतात ते पिल्याशिवाय बोलत नाही, हा एक मोठा अडचणीचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी बोलणं उचित होणार नाही. परंतु ही जी जमीन आहे मॅडम, ही जमीन तुमच्या ताब्यात आली पाहिजे. त्याचं दरवर्षी ती जमीन तुम्ही कसायला भीत लावून दिली पाहिजे आणि ती जमीन पूर्णतः दक्षिण कार्यकारी अभियंत्यांनी याची अतिशय गांभीर्यानं नोंद घेतली पाहिजे. यात्रेच्या काळामध्ये आपण एवढे आढावा सांगितला, आरोग्य विभागाने एवढे, पोलीस विभागाचा काही विषय नाही ते राहतातच, पण बाकी सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात्रा संपजेपर्यंत माळेगावमध्ये मुक्काम केला पाहिजे. मी जेव्हा सभापती होतो यात्रा सुरू झाले तेव्हापासून यात्रा संपजेपर्यंत मी माळेगावला स्वतः राहायचो. त्या काळातले आमचे पदाधिकारी हे दररोज माळेगावमध्ये असायचे. त्याचं कारण हेच होतं की आपल्यासोबत येणारी मंडळी त्यांना देखील माळेगाव माहीत होते. त्यामुळं अधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे की यात्रेच्या दरम्यान आपल्याला माळेगावमध्ये हेडक्वार्टर करून माळेगावला मुक्कामाला राहता आलं पाहिजे. पाणी दूषितचा एक मुद्दा उपस्थित या ठिकाणी केला. माझी कार्यकारी अभियंता महोदयांना सूचना राहणार आहे की आपण तपासणी करून घ्यावी आणि अशा पद्धतीचं दूषित पाणी त्या ठिकाणी येणार नाही याची आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरं, सारंगखेड्याच्या संदर्भातला उल्लेख सरपंचांनी केला. सारंगखेड्याच्या संदर्भातली सगळी माहिती मला आहे. आपण तितकी व्यवस्था करू शकत नाही कारण तिथं वन मॅन शो कारभार सगळा चालतो. ही माळेगावची यात्रा आहे, आपण इथं जर कोणाला बोलू दिलं नाही तर ते दुसऱ्या वेळेस म्हणते तू कसं आमच्या गावाला येतोस मत मागायला बघतो. तिथं कोणाची अशी बोलायची हिंमत नाही. यात्रेला पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे, मालकी असल्यासारखं काम आहे. त्याच्यामुळं सारंगखेड्यासारखं झालं पाहिजे आम्हालाही वाटतं, पण त्याचा उपयोग किंवा त्याची अंमलबजावणी कोण करते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु माननीय जिल्हाधिकारी महोदयांना माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे की सारंगखेड्याहून जेव्हा आमचे घोडे घेऊन व्यापारी निघतात किंवा शेतकरी निघतात तेव्हा तिथं सारंगखेड्याचे लोक गेट उघडत नाहीत किंवा त्यांना बाहेर येऊ देत नाही. वास्तविक त्यांच्या यात्रेमध्ये आणि आपल्या यात्रेमध्ये जवळपास 8-10 दिवसाचा फरक आहे आणि त्यांची यात्रा संपल्याच्यानंतर इथं घोडे घेऊ द्यायला काही अडचण नाही. घोडे येतातच, त्यांना माळेगावला आल्याशिवाय समाधान होतच नाही. परंतु वेळेवर जर आले तर त्यांना देखील त्याचं निश्चितपणानं मान सन्मान मिळेल असं मला स्वतःला वाटतं. दुसरा मुद्दा, शिओ मॅडमनी ग्रामपंचायतीच्या सांगण्यावर म्हणा किंवा सगळ्याच्या सांगण्यावर या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली. अतिक्रमण हा विषय नाराजीचाही तेवढाच आहे, खुशीचाही तेवढा. काढलं तर निघालं ते नाराज, काढलं नाही तर रहदारीला अडचण. परंतु आता अतिक्रमण काढायची एकदा भूमिका घेतली. अनेक लोकांनी आपलं त्याच्यामध्ये स्वागतही केलं, काही प्रमाणात नाराजी झाली असेल. पण आता तिथं BOT कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी आपण जर तात्काळ, कारण जिल्हा परिषदेला BOT मान्यता मिळणं खूप कठीण आहे, कारण जिल्हा परिषदेच्या जागा नांदेड जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठिकाणी पडल्या आणि जिल्हा परिषद मी जेव्हा सभापती होतो तेव्हाही आम्ही अनेक ठिकाणी BOT बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार त्याला काही परवानगी देत नव्हता. नगरपालिकेला BOT बांधायची तात्काळ मान्यता मिळते. आताच मी जिल्हाधिकारी साहेबांना बोललो, कन्नरला देखील मी BOT प्रस्ताव ठेवला होता, पण त्याच्यामध्ये 2 मत प्रवाह झाले, BOT बांधले तर काय, BOT बांधले नाही तर काय. आज सगळ्या व्यापाऱ्यांना असं वाटायला लागले की खासदार साहेबांनी ठेवलेला प्रस्ताव योग्य होता आणि BOT बांधलं पाहिजे होतं. कारण BOT बांधलं तर जी मंडळी त्या ठिकाणी व्यापार करत होती त्यांना दुकान देण्याचे अधिकार हे त्याच्यामध्ये आपल्याला
ॲग्रीमेंटमध्ये करता येतात. आणि नगरपालिकेने जर त्यांनी बांधलं तर अशा पद्धतीचा ॲग्रीमेंट कुठेही करता येत नाही. ज्यानं जास्त बोली बोलेल त्याला ती दुकान द्यावं लागते, अशा पद्धतीची तफावत आहे. म्हणून शिव मॅडमला माझी विनंती राहणार आहे की विशेष बाब म्हणून आपण अशा पद्धतीचा जर प्रस्ताव केला तर योगायोगानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडेच ग्रामविकास खातं आहे आणि निश्चितपणानं त्या प्रकरणामध्ये त्यांना लक्ष घालून मदत करण्याची आपली भूमिका राहणार आहे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये मला काही शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या दिल्या, सभापती साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. मी जिल्हाधिकारी साहेबांना बोललो 25% अग्रिम रक्कम 31 तारखेपर्यंत खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होईल अशा पद्धतीची माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदयन दिलेली आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पैसा यात्रेत खर्च करा असं काही म्हणणार नाही, परंतु यात्रेला आवर्जून आलं पाहिजे. पण तुम्ही तळमळीनं मुद्दा मांडला की यात्रेला यायला पैसे नाही, म्हणजे यात्रेला आले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित प्रमाणात आहे. खासदार साहेबांनी इथं चौकार छटकार सगळेच मारले आणि त्यांच्या अनुभवाचं कथन त्या ठिकाणी केलं. तो त्यांच्या मनाचा एवढा मोठेपणा आहे की ते म्हणाले की मी खासदार साहेबांना सगळ्या गोष्टी विचारून करतो, याच्यातच आमचं समाधान झालं. पण एक गोष्ट खरी आहे की या मतदारसंघामध्ये खासदाराची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. पहिल्या 1 वर्षामध्ये आम्हाला 6 महिन्याचा निधी मिळाला, दुर्दैवानं 2 वर्ष कोरोना लागला. कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांची भूमिका होती की गरीबातला गरीब माणूस औषधीसाठी मृत्युमुखी पडता कामा नये, लससाठी मृत्युमुखी पडता कामा नये. आणि म्हणून देशातल्या सगळ्या खासदारांचा निधी 2 वर्ष त्याने आरोग्य खात्यावर अर्ज केला. त्यामुळं सुधाकरराव श्रंगारे साहेब असतील का, प्रताप पाटील असतील, यांच्याकडे एकही रुपये नव्हता. दुर्दैवानं सुदैवानं नांदेडला पालकमंत्री आमचे मित्र झाले, त्यांनी खासदारांना एकही रुपयाचा निधी दिला नाही. आणि मग खंडोबा रायला असं वाटलं की हे बैमानी करायला आले, म्हणून त्यांना खाली उतरवलं आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हे सरकार आलं. तेव्हा कुठं आम्हा दोघंही खासदाराला निधी मिळायला सुरू झाला. पहिल्या वर्षी मला जवळपास 40 कोटी रुपये मिळाले तर खासदारांना 10 कोटी रुपये मिळाले. मला या वर्षी जवळपास 50 कोटी मिळाले तर त्यांना 10 कोटी. कारण मला ज्या आकडा मिळण्याचं कारण माझे 6 विधानसभेचे मतदार झाले आणि त्यांचा 1 विधानसभेचा मतदार. परंतु सरकारकडून येणारा निधी श्रंगारे साहेबांनी लोहा कंदरला दिला, तो केवळ माझ्या सांगण्याहून दिला. मी सांगितलं ते मला म्हणायचे आपल्याला कोण्या कार्यकर्त्याला कुठं द्यायचं आहे. त्याच्यामुळे एखाद्या गावात निधी मिळाला नसेल तर त्याचा राग माझ्यावर झाला पाहिजे, मिळाला असेल तर त्याचा सन्मान श्रंगारे साहेबाचा झाला पाहिजे. आणि श्रंगारे साहेब म्हणाले की माझी पहिली टर्म आहे, दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही मला कुठं सोडून द्याल. आता एवढ्या भाषणावर तर मलाच कळायला मार्ग नाही, पण तुम्हाला दुसरी टर्म मिळाली पाहिजे या मताचा मी 100% आहे. आणि खंडोबा निश्चितपणानं लातूरकरांना जास्त पावतो, कारण आपण जर बघितलं या देशाचे नेते आणि राज्याचे नेते आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांचे वडील या ठिकाणी यात्रेला 8-8 दिवस मुक्कामाला राहत होते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब शेवटपर्यंत या यात्रेमध्ये चुकून एखादी यात्रा राहिली असेल त्यांना जिल्हा परिषदेने निमंत्रण देऊ का न देऊ, प्रत्येक वेळेस आदरणीय विलासराव देशमुख साहेब यात्रेला येत होते. त्या यात्रेच्या विकासाची सुरुवात पहिल्यांदा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली. या यात्रेचं वैभव जे बाजूचं लिंबोटी धरण आहे 25 वर्ष झालं होतं, परंतु मी अपक्ष आमदार झाल्याच्या नंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आजपर्यंत या महाराष्ट्रातला इतिहास आहे इथं अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहीत असेल, एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण धरण होण्यासाठीची लागणारी रक्कम आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही धरणाला मिळाली नाही, ती लिंबोटी धरणाला मिळाली. 2004 सुरू झालं आणि 2009 धरणाचं जलपूजन झालं, एवढं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. म्हणून विलासराव देशमुख साहेबांना हा परिसर कधी विसरू शकत नाही. त्याच्यानंतर
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मधल्या काळामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले, अनेकांनी इथे घोषणा केल्या, त्याला खंडोबांनी बघूनही घेतलं, परंतु इथे एक रुपयाचा निधी दिला नाही. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास 7,77,777 रुपयाचा निधी, म्हणजे जवळपास 8 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्याचं काम केलं. आणि नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी निधी मिळाला नाही, म्हणून कामं उर्वरित राहिले. या ठिकाणी मागणी केली सरपंचाने, सरपंच साहेब काळजी करण्याची गरज नाही, सरकार आपलं आहे, दोन्ही खासदार आम्ही दोघंही मिळून माळेगावच्या विकासासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करू आणि तुम्हाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची आमची निश्चितपणानं भूमिका राहणार आहे. मला या ठिकाणी एक चिठ्ठी दिली की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं स्मारक झालं पाहिजे. मी निश्चित त्या स्मारकासाठी खासदार साहेबाकडून निधी उपलब्ध करून देईन, माझ्या DPDC मधनं निधी उपलब्ध करून देईन. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाला साजेल असून या ठिकाणी उचित स्मारक झालं पाहिजे, याच्यामध्ये कोणाच्याही मनात माझे शंका असण्याचा प्रयत्न आहे. आता सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा, आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो, परवाच आमची 2023 मधली सर्वात शेवटची मीटिंग आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आणि मी होतो, खासदार साहेब होतो, दर मंगळवारी आमचं पार्लमेंट सुरू असताना बैठक होता. मी देशाचा एक पंतप्रधान असा बघितला, त्याच्या अगोदर पंतप्रधानासोबत बैठकीला जायचा काही विषय नव्हता आणि मुख्यमंत्री बघितला. पण जेव्हा मोदी साहेब तेव्हा कोणाची घड्याळ मागोपुरी असते त्याची दुरुस्त करायची, न्याय टाकल्याबरोबर अनुकूल होती. एकही माननीय खासदार पंतप्रधान मोदी साहेब सभागृहामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी कालच्या बैठकीत सांगितलं की आता 22 जानेवारीला देशामध्ये दिवाळी साजरी होते. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरी अयोध्या निघालेले अक्षदा पोहोचणार आणि त्या अक्षदाच काय करायचं, त्या अक्षदाच असं आहे की आपल्या गावामध्ये असलेलं मंदिर, आपल्या घरामध्ये असलेलं देवघर सामूहिकरित्या त्या ठिकाणी 22 तारखेला. नाही तर पूर्वी आम्ही लहान होतो, सांगायची गरज नाही. भारतीय जनता पक्षाचे किंवा संघाची मंडळी जर आली की राम मंदिर वही बनायंगे, तर आम्ही सगळे म्हणायचे वही बनायंगे, मग तारीख नाही पता. पण आता तारीखही फिक्स झाली, वेळही शौचालय चालू आणि प्रभू रामचंद्र आगमन अयोध्येच्या सर्वात मोठ्या मंदिरामध्ये 22 जानेवारीला 12 व्यवस्थापन होणार आहे. तेव्हा आपल्या गावामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करावे आणि पुढच्या पद्धतीची निश्चितपणानं यावर्षी प्लास्टिक वापरणे बंधनकारक केले आहे. या कागदी पिशव्या आणि कागदी पिशव्या बचत गटामार्फत उपलब्ध करून देण्यात आहे. परंतु तुमच्यावर या मतदारसंघातला कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. सरपंच आता फक्त विषय आहे की त्यांना असं वाटतं खासदार आलं पाहिजे सदस्य. पण आता मी ज्या फिरतो पवारजी राजुरे साहेब मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी फिरतो, परंतु आता आपण दोघं मिळून झाल्याच्यानंतर समज असले आणि आपण ज्या ज्या ठिकाणी निधी दिला करू येतात, मी ज्या ठिकाणी निधी दिला त्या सगळ्या कामाचा वैशिष्ट्य आहे. काही दिवस किती दिवस चालेल त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आपण सन्मान करू. निश्चितपणानं आपण त्या त्या गावामध्ये उद्घाटनाचे कार्यक्रम करू. शौचालय चालू या ठिकाणी सांगतो स्वच्छता आणि सगळ्या राज्य प्रमुखांना होण्यासाठी काही व्यवस्था करणार.
आणि त्याचा पोट भरत नसेल तर तुम्हाला कौतुक करावं लागेल. भूमिका घेतली खरं तर मला कधी असं वाटलं नाही की मॅडम एवढ्या लवकर तयारी करतील. मी मॅडमला सूचना करणार होतो की माळेगावची बैठक त्यांना माहित आहे का, पण गेल्या 6 महिन्याला दिले पाहिजे. त्यांनी या कामामध्ये रस मी काही गोष्टीचा उल्लेख केला नाही एका काँग्रेसच्या नेत्याने माझ्या विरोधात नावाचा उल्लेख करणार नाही. आणि लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अशोकराज चव्हाणाला मी सांगितलं की माझ्याबद्दल स्टेटमेंट देणार लावणीच्या कार्यक्रमाला पहिल्या लाईन मध्ये अशी मंडळी असतात त्याच्यावर दुर्लक्ष करून यात्रेमध्ये जे जे लागते एक एक करायची उपसभापती त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा सन्मान होईल. बोधनकर साहेब आता भूमिका काल तुमची काय होती मला माहित नाही, आजपासून तुमची भूमिका ही 100% बदलली पाहिजे. तुम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे गेलं पाहिजे, नाही साहेब हे करायचं आहे आम्ही सगळे समर्थ आहोत अशा पद्धतीची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला असेल खरं तर आमची शिवसेनेची दोन्ही तालुक्याचे पदाधिकारी नावाचा उल्लेख करायचा असेल कोणाचेही म्हणजे जाणीवपूर्वक उल्लेख न टाळता वेळे अभावी मी नावाचा उल्लेख करून आपल्या सर्वांची दिली व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधव नांदेडहून आले, धुळ्याहून आले, बाळापूरहून आले, म्हणजे जिल्हा परिषदेला घेऊन ते राहणार आहे एक बोलताना विसरून घेऊ. आपण दरवर्षी मीडिया सेंटर सुरू करतो आणि त्याची जबाबदारी मिलिंदकडे आपण जबाबदारी देतो. त्याला केवळ जबाबदारी देऊन नाही तर त्याला गाड्यांची व्यवस्था करत आहे. नांदेडहून जिल्हा परिषदेहून इतके वाजता गाडी माळेगावला जाईल आणि माळेगावहून इतके वाजता नांदेडला जाईल आणि मग पत्रकार दिवसभर त्यांना ज्या काही बातम्या तयार करायच्या ते करतील. आणि तशीच व्यवस्था लोह्याहून देखील झाली पाहिजे आणि भंडारून करता आली त्याच्यामुळे सगळ्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यासाठी मीडिया मिलिंदकडे ती जबाबदारी द्यावी. सन्माननीय खासदार अशी आपली श्रद्धा करून थांबतो. जय हिंद जय महाराज. आणि आज तो होत आहे काम आहे मॅडम ने अशी व्यवस्था केली तुम्हाला करायला काढतो असं म्हणतील असं मॅडम काम करतील अशा अपेक्षा. धन्यवाद.